म्हणजे डोंबिवलीमध्ये अखेर पावसानं हजेरी लावलेली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसानं डोंबिवलीमध्ये हजेरी लावली. ही आपण दृश्य पाहतोय. जवळपास जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला आहे, मात्र तरीसुद्धा राज्याच्या अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र डोंबिवलीकरांची ही प्रतीक्षा संपली आहे. डोंबिवलीत पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे डोंबिवलीकर सुखावले आहेत. दरम्यान डोंबिवलीत जरी पाऊस लागला असला तरी सुद्धा मुंबईसह राज्यात मान्सून सक्रिय व्हायला आणखी 5 दिवस म्हणजेच 20 जून ही तारीख उजाडणार आहे. मात्र मुंबईसह कोकणात उद्यापासून मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. कुलाबा वेधशाळेनं ही माहिती दिली आहे. राज्यात गेल्या गुरुवारपासून मान्सूनचं जोरदार आगमन झालंय. मुंबईतही गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार कोसळल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून पावसाची गैरहजेरी जाणवते आणि या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकणात उद्यापासून मुसळधार पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेनं दिला आहे.